पचास, साठ, सत्तर, अस्सी, अस्सी, नब्बे, 300, 300, 300, 300 बराबर 300। उन्नीस सौ अट्ठाईस से हमारे ग्रैंड फादर का काम है, उसके बाद हमारे फादर का काम हुआ, फिर हम लोग हुए, अब हम लोग रिटायर हो रहे हैं, समझ लीजिए हमारे लड़के करते हैं। ड्यूरिंग द मराठा रीजन इन द 18th सेंचुरी द किंग ऑफ नागपुर रघुजी राजे भोसले टू कॉल फॉर ऑरेंज सैपलिंग्स फ्रॉम सियालकोट एंड औरंगाबाद एंड ऑर्डर द फार्मर्स ऑफ नागपुर टू स्टार्ट कल्टिवेटिंग ऑरेंजेस and hence emerged the Orange City of India. दोन हजार दहाला 250 संत्र्याच्या रोपाची लागवड केलेली आहे. याला जवळजवळ आता 7 वर्ष कंप्लीट होत आहे या झाडांना, आणि याला सुरुवात जवळजवळ 4th वर्षापासून सुरुवात झालेली आहे संत्रा लागण्याला. माझ्या शेतामध्ये जो संत्रा असतो हा पूर्ण क्वालिटी मेंटेन संत्रा असतो, आणि याला जवळजवळ मी जे शेणखताचं जे प्रमाण आहे हे भरपूर शेणखताच्या मात्रा जास्त देत असून रसायन खताचा वापर खूप कमी करतो. आपल्या शेतामध्ये जवळजवळ 10 ते 15 टनच्या जवळपास संत्रा दरवर्षी निघत असतो, वर्षातून दोनदा येत असतो संत्रा, आंबे आणि मृग. ह्या 1.5 हेक्टरमध्ये कोणती फसल लावून तरी बी 2 लाखाची फसल होत नाही. संत्रा म्हणजे काय, 2 तास एक तास पराठीचा बी होईल तरी 2 क्विंटल कापूस होते. कापूस झाल्याच्या बाद म्हणजे संतरा बी अजून 2 लाखाचा होईल. आता नागपूरला आम्ही लोया पोल्यापाशी इष्टाचे पुढे भेटते, ते जर असं आपल्या पोटात जर उरसं गेलं खराब आहे ते, तर ते इष्टाचे पुढे टाकते, त्याच्यात दही अंडे त्याला म्हणजे घोरून सण आहे बिलकुल बारीक गावरानी खायचं शेण निंबोरी त्याचं पाणी करून त्याचा फवारा मारते. त्याचा फवारा करून मारते त्याच्यावरती हे किटकं बसले राहते, किटकं अड्या बसले राहते, त्याच्यात माकूड तयार होते. माकोडे ते काय करते, अड्याले अर्धे अर्धे तोडून टाकते, तर मग ते झाड चांगलंच राहणार आहे, ते पत्ती चांगलीच राहणार आहे, तेव्हा झाड चकते. हे बासळे याच्यासाठी बांधते ते, का हे संत्र जे राहते ते फांद्या वाकते, फांदी मोडून जाईल झाड दुसऱ्या वर्षी काही अवजत नाही. कम से कम नाही तर 15 वर्ष झाड अवजले पाहिजे. त्यांचे संत्रा विकता आहे या पूरे मार्केट के लोग जमा होते हैं, ऑक्शन होता है, वो ऑक्शन में जो ज़्यादा बोली बोलता है वो लेके जाता है संतरा. जो कम से कम यहाँ पे 400-500 टन उनके लगभग माल आता है, जितना माल आता है पूरे ही यहाँ से लोड होके बाहर चले जाता है. बिहार है, बंगाल है, केरला है, यूपी है, यहाँ ज़्यादा जाता है संतरा. यहाँ तो कम से कम जिस हिसाब से संतरा आता है 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ये क्वालिटी चलती है, यहाँ बारीक भी रहता है वह दिख जाता है अलग, जैसा फसल रहा उस हिसाब से रेट होते हैं यहाँ. कम से कम मेरा ख्याल है 1500-2000 आदमी काम करता है रोजी के हिसाब से. शॉर्टिंग हो गया ये, इसके बाद ये लोग पैकिंग कर रहे हैं, पैकिंग के बाद वो ट्रक में माल जाएगा. ये क्रेट में कम से कम 21-22 किलो आता है. दुकान 40 साल हो गए दुकान से, हमारे घर में भी काफ़ी दूरी है यहाँ संतरा, हर दुकान पर लगभग 1 टन माल आता ही है यहाँ. उसका हमारे यहाँ पर 3000-4000 संतरा बिक जाता है यहाँ चिल्लर. हम लोग यहाँ से माल बाहर भी बेचते हैं, हर जगह यहाँ से माल जाता है, कस्टमर भी आते हैं बाहर से, फॉरन वगैरह भी माल जाता है. मार्केट तो बहुत पुराना है, मिनी मार्केट बोलते घोषित हो गया ना संतरा मार्केट, फॉरन सिटी के नाम से तो फेमस ही है. The orange barfi made annually in Haldiram's famous sweet and savory shop is 20 times the height of Mount Everest. The city of Nagpur is not only famous for its oranges but also its various delicacies.